विद्यार्थी मित्रांनो, या भागामध्ये आपण पाहणार आहे उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम, फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम आणि फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम. आता वर्ग 10 च्या विद्यार्थ्यांकरता ही आपण हा भाग आपण इथे घेतलेला आहे आणि विज्ञान 1 या विषयावरील प्रकरण नंबर 4 जे आहे विद्युत धारेचे परिणाम या प्रकरणावरील हा भाग आहे. त्यामध्ये पहिले आपण उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम जाणून घेऊया, त्यानंतर फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमाच्या संदर्भामध्ये आपण जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाच्या संदर्भामध्ये आपण जाणून घेऊया. आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रत्यक्ष आपण हाताच्या कृतीद्वारे या संदर्भामध्ये प्रत्यक्ष जाणून घेण्याचा आपण इथे प्रयत्न करणार आहे. तर चला मित्र हो, आपण हाताच्या कृतीने या संदर्भामधली माहिती जाणून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम. आता इथे आपण इथे एक पेन्सिल घेतलेली आहे. आता अशी कल्पना करा का ही पेन्सिल म्हणजे विद्युत वाहक आहे आणि आता या पेन्सिलनं आपण या पद्धतीने आपण पकडूया. म्हणजेच सरळ विद्युत वाहकाला तुम्ही उजव्या हातात पकडले आहे असं जर आपण बघितलं यामध्ये, तर सरळ विद्युत वाहकाला हा विद्युत वाहक आहे आणि सरळ विद्युत वाहकाला तुम्ही उजव्या हातात पकडले आहे. तर अशावेळी अंगठा जो आहे तो विद्युत धारेच्या जर दिशेस स्थिरावला आहे आणि उरलेली जी 4 बोटे विद्युत वाहकाभोवती गुंडाळलेली आहे. आता इथे आपण दाखवलेलं आहे. तर यामध्ये काय दाखवलं आहे की अंगठा जो आहे तो विद्युतधारेच्या दिशेने स्थिरावला आहे. अशा पद्धतीने आपण पकडलं अंगठा विद्युतधारेच्या दिशेने स्थिरावला आहे आणि उरलेली जी 4 लपेटलेली बोटे आहे ते विद्युत वाहकाभोवती गुंडाळलेली आहे. म्हणजेच अंगठा विद्युतधारेच्या जर दिशेत असेल, म्हणजेच अंगठा जर विद्युत धारेची दिशा दर्शवित असेल, तर गुंडाळलेल्या बोटांची दिशा ही चुंबकीय क्षेत्राच्या बलरेषांची दिशा दर्शविते. तर हा झाला उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम. यानंतर आपण पुढचा पाहू आहे फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम. मित्र या भागामध्ये आपण पाहत आहे फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम. डाव्या हाताचा अंगठा तर्जन यांनी मधले बोट, हा अंगठा तर्जन यांनी मधले बोट हे एकमेकांना लंब राहतील अशी धरावी. म्हणजे शक्यतो आपण एकमेकांना लंब राहतील अशा पद्धतीने हे पकडली आहे, अशी धरलेली आहे. तर्जनी जर चुंबकीय क्षेत्राच्या दिशेत असेल, हे तर्जनी जर चुंबकीय क्षेत्राच्या दिशेत असेल व मधले बोट जे आहे ते विद्युत धारेच्या दिशेत असेल, तर अंगठ्याची दिशा ही विद्युत वाहकावरील बलाची दिशा दर्शवते. याला म्हणतात फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम. विद्यार्थी मित्रांनो, या भागामध्ये आपण पाहत आहे फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम. आता उजव्या हाताचा अंगठा, त्यानंतर तर्जनी आणि मधले बोट एकमेकांना लंब राहतील अशा प्रकारे धरावी. अंगठा, तर्जनी आणि मधले बोट शक्यतो एकमेकांना लंब राहतील अशा पद्धतीने आपण इथे घेतलेली आहे, धरलेली आहे. अंगठा जर विद्युत वाहकाच्या, हा जो अंगठा आहे हा विद्युत वाहकाच्या गतीची दिशा दर्शवित असेल व तर्जनी जी आहे ही तर्जनी जर चुंबकीय क्षेत्राची दिशा जर दर्शवित असेल, तर मधले बोट प्रवर्तित विद्युतधारेची दिशा दर्शविते. या नियमाला फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये उजव्या हाताचा अंगठाचा नियम आपण बघितला, फ्लेमिंगचा डाव्या हाताचा अंगठाचा नियम, फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम आपण इथे बघितला आहे. तर हे तीनही नियम तुम्हाला नक्की आवडले असेल. त्याबद्दल धन्यवाद.